कायमचं ऐकून ऐकून थकलो मी त्याला. ते जनरली शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये एनडीआरएफचे जे नॉर्म्स आहेत ते डबल कोणी केले तर आम्ही केले. 50,000 रुपयाचं अनुदान ज्यांनी डिक्लेअर केलं होतं त्यांनी तर पैसे दिले नाही, पण त्यांची उधारी कोणी फेडली तर आम्ही फेडली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागे आम्ही उभं राहिलेलो आहोत. पण साहजिक आहे, सभा आहे, तिघं एकत्र आलेल्या आहे अमरकपर्यंतनी, तर त्यांचं कामच आहे आमच्यावर टीका करणं. आणि टीका केली नाही तर मग त्यांच्या सभेला महत्वही राहणार नाही. वीर सावरकरांच्या नावावरून हे यात्रा काढतात आणि जेव्हा छत्रपतींचा अपमान झाला तेव्हा मात्र यांची दात बसली होती का असं म्हणाले आदित्य. अहो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला या ठिकाणी कोणी मान्यता दिली तर आमच्या सरकारने मान्यता दिली. आणि मला तरी असं वाटतं की संभाजीराजांच्या नावाला सुद्धा आमच्या सरकारने मान्यता दिलेली आहे. बोलण्याचा भात आणि बोलण्याची कडी आता कोणी करू नये. मला तरी असं वाटतं की शिवसेना ही काँग्रेसच्या मांडीला जाऊन जी बसली आहे ती शोभते का हा सवाल माझा आहे. प्रश्न एक, उद्धव ठाकरे म्हटले सभेमध्ये हिंमत असेल तर तुम्ही मोदींना घेऊन महाराष्ट्रात या, मी बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊन येतो, होऊन जाऊ द्या एकदाच. कायमचं ऐकून ऐकून थकलो मी त्याला. चला.